आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. विक्रांत काय सांगितलंस रे तिला आणि असं कसं सांगितलंस की माझ्या छातीत दुखतंय म्हणून? मग काय करू मी? तिने मला विचारलं हॉस्पिटलमध्ये का आलात, उत्तरच नव्हतं. बोलून टाकलं जे तोंडात आलं ते. अरे पण त्यामुळे माझ्या तोंडचं पाणी पळालं त्याचं काय? अरे तुझ्या हृदयातली गोष्ट सांगायला इथे आलो होतो. तू काकांच्या छातीचा प्रॉब्लेम सांगितलास. जाऊ दे रे राजा, आता येईल त्या प्रसंगाला निधड्या छातीने नाही तर दुखऱ्या छातीने सामोरं जावं लागणार आहे मला. बाबा प्लीज माझ्यासाठी छाती दुखते असं करा ना. अरे तेच करतोय ना आता. बाजू चुकतीये. अरे हो हो तुम्ही ना आरामात पडून आणि मोठा श्वास घ्या मोठा. हा बरं वाटेल. तुम्हाला तुम्हाला काहीही होत नाहीये. मला माहितीये मला काही होत नाही. काहीच होत नाहीये तुम्हाला. कशाला उगाच झोपवलंय? काय करताय? जास्त श्वास घेतला तर आता फुटेन मी. सगळं नीट होईल. बाबा घाबरू नका तुम्ही, मी आहे इथे. तू आहेस म्हणूनच घाबरायला होतंय रे. काय बोलू मी अजून? काय झालंय माझ्या बाबांना? सगळं नॉर्मल आहे. अरे नॉर्मलच आहे मी. मला काय काका काका घाई नको, अजून एको टेस्ट करायची आहे. एको? आपण एक काम करूया, आपण सगळ्याच टेस्ट करूया. म्हणजे ब्लड टेस्ट, एक्सरे, निमोनिया, कावीळ, डेंग्यू, MRI, CT स्कॅन, एंडोस्कोपी सगळं करूया. आणखी काही आठवत आहे तुला? अजून कुठली टेस्ट राहिली असेल बरं? काका काही महत्वाच्या टेस्ट करून घेऊयात आपण, रिस्क नको घ्यायला. हा बघ गिरीजा, मला जर त्रास झाला ना तर मी अंगावर नाही काढणार. मी तुला येऊन सांगेन ना. मग काय आमचा विक्रांत आहे ना, विक्रांत, त्याला तुला काहीतरी सांगायचंय. मला सांगायचंय? हा विचार ना त्याला. काय रे काय सांगायचंय? हीच ती वेळ, हाच तो क्षण सांगून टाक. गप्प तू जरा. विक्रांत अरे एवढं काय आहे जे तू माझ्याशी बोलायला घाबरतोयस? विक्रांत अरे गिरीजा तुला काहीतरी विचारतीये, जे काही असेल ते सांगून टाक. जे आहे ते म्हणजे? काका काय सांगायचंय त्याला? अगं गिरीजा आता ते त्याच्या मनातलंय ना, ते मी कसं सांगणार? त्यालाच सांगावं लागेल ना. बोलू म्हणताय? पटकन लगेच. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे म्हटल्यावर बोलावंच लागेल ना. बोल लवकर. गिरीजा काका आहेत ना, म्हणजे तुझे काका, माझे बाबा. ते दारू खूप पितात अगं, त्यांचं लिव्हर चेकअप करायचंय. एवढंच ना? करू मग लिव्हर चेकअप करू. काय काका? नाही लिव्हर चेकअप कशाला, फुल बॉडी चेकअप करूया. हो सगळं करूयात, पण काका आता यानंतर दारू एकदम बंद आणि सगळं पथ्य पाळायचं. मी जरा डॉक्टर्सना रिपोर्ट दाखवून येते, तुम्ही बसा. काका आराम करा. चल अहो काय करताय? अहो काय करताय? काय करताय काका? ओ बाबा अहो. मी आधी खाली उतरतो मग दाखवतो मी काय करतो ते. बाबा शांत व्हा ना, प्लीज शांत व्हा ना. अरे खोटं बोलायची काहीतरी लिमिट असते.
बापाला चक्क हार्ट पेशंट बनवून टाकलं. नाही आता मला तुला मदत करायचीच नाही. बरोबर आहे काकांचं. हे काकाच्या तुझं काय रे, ही टेस्ट ती टेस्ट कोणी सांगितलं रे तुला हे सगळं बोलायला? काका जरा माहोल क्रिएट व्हावा म्हणून. माहोल? अरे व्हेंटिलेटरवर ठेवायचं बाकी होतं फक्त. बाबा अरे या बापाचं काळीच तुटतंय तुझं प्रेम तुला मिळावं म्हणून. तर तू या बापाला लिव्हर प्रॉब्लेम झालाय म्हणून सांगितलंस. बाबा मी सहज बोललो की टेस्ट करूया म्हणून. हे बघा बाबा, गिरीजा समोर आली ना की मला काय बोलायचं आणि काय नाही मला नाही समजत. मला मनातलं सांगायचं असतं बाबा, पण ना कसं सांगायचं हाच डोक्यात प्रश्न असतो. डोक्यातला प्रश्न बाजूला ठेव आणि मनाचा ऐक, गिरीजाशी बोल. विक्रांत तू आज जर गिरीजाला प्रपोज नाही केलंस ना तर टेन्शन मुळे खरंच माझ्या छातीत दुखायला लागेल. आणि मग पुढे जे काही होईल ना त्याला तू जबाबदार असशील. नाही नाही बाबा, मी बोलतो आज. जा बोल. आणि हो, ते जाण्यापूर्वी तुझा मोबाईल दे जरा. फोन कशाला? नाही मला कुठला चान्सच घ्यायचा नाहीये. मध्येच कोणाचा तरी फोन येईल, मग तुला बाजूला जावं लागेल, मग तू कारण देणार. त्यापेक्षा तुझा फोन दे आणि तू जा. म्हणजे आज मी बोलायचं ठरलंच आहे तुमचं? फायनल आहे. क्या? ऑल द बेस्ट विक्रांत. ऑल द बेस्ट मित्रा. मित्र नाही आहेस तू माझा. अरे उगाच बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो मी, आता प्रपोज करावंच लागेल. नाही तर हेच जाऊन प्रपोज करतील. काका आपण इथून जाऊया, इथून शॉर्टकट आहे. ओके चला. चल विक्रांत, ही वेळ कधी ना कधी येणारच होती, मग आज का नाही? आज काय ते मनातलं सगळं सांगून एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकू. काय वाटत काका? बोलेल का? बोलेल बोलेल. अरे तुझं समोर दिसतोय ना तो वाघ आहे, वाघ. इतके दिवस शांत मांजरी सारखा वागणारा माझा विक्रांत आज त्याच्या प्रेमासाठी वाघ बनणार आहे, वाघ. अरे बघस तू, आज तू त्याच्या मनातलं सगळं सांगून टाकणार गिरीजाला. यस काका, असंच झालं पाहिजे. यस. हाय गिरीजा. अरे यार, दरवेळी ना कोण ना कोणतरी मध्ये येतच, आता काय करू? राजा, अरे माझा वाघ गिरीजा समोर जाणार होता ना, हा कोण मध्ये आला? काय माहित. काय रे दीपक, आज सुट्टी? नाही सुट्टी नाही. मग फार्मसी सोडून इथे काय करतोयस? ऑल ओके? ऑल गुड. गिरीजा, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. बरेच दिवस झाले सांगेन सांगेन म्हणतोय, पण कसं सांगू काय कळत नाहीये. मनातल्या गोष्टी सांगून टाकायच्या असतात. हा पण थोडं लवकर, मी जरा कामात आहे. हो गिरीजा, मला तू आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर. म्हणजे
आपण एकमेकांना चांगले ओळखतो, एकमेकांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आय थिंक आपण चांगले लाईफ पार्टनर बनू शकतो. एवढं सहज? इतकी वर्ष जे मला बोलता येत नव्हतं त्या इतकं सहज कसा काय बोलला? गिरीजा याला हो बोलली तर? म्हणजे तू लगेच मला हो उत्तर द्यावं असं काही नाही, अशी अपेक्षा नाही आहे माझी. प्लीज एकदा माझ्याबद्दल विचार कर, माझं प्रेम आहे तुझ्यावर. डायरेक्ट कानाखाली आयटम बॉम्ब काढला तिने. अरे प्रपोजची दुसरी बाजू अशी असते, कधी बोलला नाही तो तुम्ही? बाबा पाहिलत ना माझा वाघ. अरे काय सॉलिड आहे गिरीजा, सुपर. म्हणजे मला पण तुला नाही रे. अरे तू कुठे तो कुठे? कसा होता तो? नाही असं कधी कोणी प्रपोज करत का? इतक्या घाई घाईत कधीच प्रपोज करायचं नसतो. तुम्हीच तर बोललात मला पण. ती मग गिरीजा आली. चल 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 छाती दुखते, छाती दुखते, चल 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 बास. हा दीपक आणखीन एकही शब्द नकोय मला. आपण इतकी वर्ष एकत्र काम करतोय, आपली मैत्री आहे, मी थोडीशी फ्रेंडली काय झाले? तू हार थ काढलास असं कसं वाटत रे तुम्हा मुलांना? एक मिनिट, हे हॉस्पिटल आहे म्हणून मी शांतपणे सांगतेय, नाहीतर काका. हॅलो. ऑल ओके? मग आता तसंच तुमचं बीपी ओके आहे की नाही हे पण चेक करूया. ओके बघू. बाय द वे तुझं बीपी ओके आहे ना? माझ? त्या मुलाच्या काय झनकन कानाखाली वाजवलीस तू? राजा मी काय केलं आता? नाही नाही नाही, राजा बाहेर गेला होता ना, त्यांनी ते पाहिलं नंतर बाबांनी येऊन सांगितलं. दीपक आमच्या फार्मसीमध्ये काम करतो, आज अचानक येऊन लग्न करशील का असं विचारायला लागलं. असं होतं का कुठे? मला राग आला, मी दिली ठेव. मी जर दीपकच्या आधी पोचलो असतो तर कानाखाली खाणारा गाल माझा असता. नशीब वाचलो. अगं पण त्याने त्याच्या मनातली गोष्ट सांगितली तुला. हो काका, पण मैत्रीच्या नात्यात विश्वास महत्वाचा असतो आणि तो त्याने तोडला. चांगली मैत्री झाली आणि केलं प्रपोज. त्याने मैत्रीचा अपमान केला आणि ते मला अजिबात सहन झालं नाही, म्हणून मी त्याला शिक्षा दिली. काका मला ना आजपर्यंत खूप प्रपोजल झाली आहेत, असाच कोणी मित्र, कोणी नात्यातले, कोणी फॅमिलीच्या ओळखीतलं, पण मला ना ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट पटली नाही. मुलगी सिंगल दिसली की ती मुलांना संधी वाटते आणि मग लगेच येतात लग्नाचं विचारायला, पण त्या मुलीचं काय? तिच्या मनाचा कोणी विचार करणार आहे की नाही? ती खरंच सिंगल आहे का? तिच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची आता लग्न करण्याची परिस्थिती आहे की नाही? आपल्याकडे कसं असतं ना, मुलीच्या मनस्थितीपेक्षा तिची परिस्थिती बघितली जाते आणि त्या परिस्थितीतून ती हो म्हणेल ही अशी फालतू अपेक्षा मुलांमध्ये वाढते.
इथे प्रत्येकाला प्रेम हवंय, पण त्याआधी मैत्रीसारखं एक सुंदर नातं जपावं लागतं हीच गोष्ट मुलं विसरतात. मुलं मैत्री करतात पण प्रेमाच्या अपेक्षेने. त्यांना ना हे कळत नाही की मैत्रीचं नातं किती सुंदर असतं. ते निखळ असावं, त्यात कुठलाही स्वार्थ नसावा. एकीशी मैत्री केली, तिला प्रपोज केलं, मग ती नाही म्हणाली की दुसरी पकडली, मग ती पण नाही म्हणाली की तिसरी. ही सायकल कधी संपतच नाही. मग त्यात मैत्री सारख्या सुंदर नात्याचा अपमान होतो आणि हेच मला पटत नाही. पण काका एक खरं सांगू, प्रेमापेक्षा जी माणसं मैत्रीचं नातं जपतात ना, ती मला जास्त आवडतात, कारण ती खरी असतात. आणि मला नेहमीच खरं राहायला आवडतं. काका सॉरी, लेक्चर जरा जास्तच झालं का? खूप छान बोललीस तू, व्हेरी गुड. सॉरी काका, तुम्ही आराम करा, मी आलेच. हा कळलं, मी इतकी वर्ष मनातलं बोलायला का घाबरायचो कळलं. हे बघा बाबा, गिरीजा खरी मुलगी आहे आणि मला तिला गमवायचं नाहीये. मान्य आहे, पण हे असंच सुरू राहिलं तर तुझ्या मनातलं तिला कसं कळेल? जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा कळेल तिला आपसुकच, नाहीतर माझ्याकडून सांगितलं जाईल. पण ही ती वेळ नाहीये. आणि तुम्ही पण उगाच मला फोर्स करू नका, आणि उगाच काहीतरी करून ना तिच्या समोर ही गोष्ट आणण्याचा प्रयत्न पण करू नका. बाबा काय झालं? तिच्या समोर ऑलरेडी ही गोष्ट आलीये. म्हणजे? अरे म्हणजे जेव्हा तू गिरीजा समोर जाऊ की नको, जाऊ की नको असा विचार करत होतास ना, तेव्हाच तुझ्या मोबाईल मधून तुझी लव्ह स्टोरी तिच्या मोबाईल पर्यंत पोहोचली. ओ बाबा काय केलं तुम्ही? काका कडक, बाप हा नेहमी बापच असतो. काका तुमचे पाय कुठे आहेत? तुम्ही काय कमाल आहे? तुमचे पाय पकडण्याआधी ना माझा हात दाखवू तिकडे. काका काका सांगायला याला. अहो बाबा काय केलं तुम्ही? तुम्ही ऐकलं का ती काय बोलून गेली ती? अरे यार, आता तिने जर मेसेज वाचला तर इतर मुलांसारखी मला पण समजेल ती. अहो बाबा काय केलं तुम्ही? हे विक्रांत शांत हो, तू तोंड मंड ठेव. मला ना मेसेज डिलीट करावाच लागणार आहे, द्या तो फोन इकडे. अरे मी तिला टेक्स्ट मेसेज टाकलाय, ह्या मोबाईलवरून कसा डिलीट होईल? नाही नाही, काही करून तो मेसेज डिलीट करावा लागेल, नाहीतर ती बोलणं बंद करेल. आलो मी. काका काका आई लव यू काका. मला महेश देसाई यांची फाईल हवी आहे. थँक्यू. गिरीजाच्या मोबाईल मधला मेसेज डिलीट करायलाच हवा, पण तिच्या एप्रन मधून फोन काढणार कसा मी? गिरीजाच्या मोबाईल मधला मेसेज डिलीट करायलाच हवा, पण तिच्या एप्रन मधून फोन काढणार कसा मी?
काहीतरी करून तिच्या खिशातून मोबाईल काढायलाच हवा. लोकांनी बघितलं ना तर त्यांना वाटेल मी हिच्या कमरेलाच हात लावतो. काय करतोय विक्रांत? जे काय करायचं ते लवकर कर. ए, काय करतोय? सॉरी 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 सॉरी. पेंटिंग काय मस्त आहे ना. पेंटिंग पेंटिंग? अरे तू काकांना सोडून इथे काय करतोयस? त्यांनीच घातलेला गोंधळ सावरतो. काय म्हणजे? त्यांच्या छाती दुखत होत ना आधी, आता दुखत नाहीये. गोंधळच आहे सगळा. मला सांग नेमकं काय झालंय त्यांना. अरे डोंट वरी, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. मी आताच रिपोर्ट्स वाचले, सगळं नॉर्मल आहे.